या ठिकाणी एकच सांगायचं आहे की अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 29 मे 2023 समिती याच कामासाठी नेमली होती. तर मग त्या समितीने गेल्या 3 महिन्यात नक्की काय केलं? मनोज जारांगे हे गेली अनेक वर्ष आणि काही वेगवेगळ्या पद्धतीने उपोषणाला बसले. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना 3 महिन्याची मुदत दिली होती आणि निश्चित करण्यासाठी जे का हे दिलेत मार्गदर्शक तत्त्व दिलेत की वंशावळी, महसुली पुरावे, शैक्षणिक पुरावे, निजाम काळातली सनदी वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये काय आहे की लोकांच्याकडे सगळ्यांकडे काही पुरावे मिळतीलच असं नाही. जे की मनोज जारांगे पाटील यांनी जे काही उपोषण सुरू केलं त्या उपोषणाच्या ठिकाणी काल आम्ही अंतरवाली सराटीला जाऊन भेट दिली. त्यांची जी काही आरोग्याची स्थिती आहे ती अतिशय खालावलेली आहे. त्यांचा कालचा 9वा दिवस होता, आज 10 दिवस आहे. औषधोपचार किंवा सलाईन लावून डॉक्टर त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहेत. अशा स्थितीमध्ये त्यांचं उपोषण चालू आहे आणि सरकारने एक नवीन मराठवाडा विभागासाठी एक न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्याच्यामध्ये काही महसूल विभागातले अधिकारी आहेत. मला सरकारला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 29 मे 2023 समिती याच कामासाठी नेमली होती. तर मग त्या समितीने गेल्या 3 महिन्यात नक्की काय केलं याचंही एकदा जनतेसमोर समाजासमोर जाहीर विवेचन करावं. कारण मनोज जारांगे हे गेली अनेक वर्ष आणि काही वेगवेगळ्या पद्धतीने उपोषणाला बसले. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना 3 महिन्याची मुदत दिली होती आणि ह्या 3 महिन्याच्या मुदत दिल्यानंतर देखील ते पाळली गेले नसल्यामुळं ते पुन्हा बसलेत. तर ह्या 3 महिन्यात गेल्या 3 महिन्यात ह्या अपर मुख्य सचिवांनी काय नक्की काम केलं, मग ते का करू शकले नाहीत आणि आता ह्या समितीमध्ये त्यांना परत घेतलं आणि त्यांना 1 महिन्याचा मुदत दिली. ज्या समितीच्या अध्यक्षांना 3-3 महिने पुरत नाहीत त्यांना 1 महिना कसा पुरेल असा एक माझा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये जे काही त्यांनी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी जे का हे दिलेत मार्गदर्शक तत्त्व दिलेत की वंशावळी, महसुली पुरावे, शैक्षणिक पुरावे, निजाम काळातली सनदी वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये काय आहे की लोकांच्याकडे सगळ्यांकडे काही पुरावे मिळतीलच असं नाही. हा भाग पूर्वी हैदराबाद स्टेटमध्ये होता, तर त्या ठिकाणी कुणबी म्हणून मराठा समाजाला संबोधलं जात आहे. त्यांना तिथं त्या ठिकाणी कुणबी म्हणून आरक्षण मिळत आहे. मग ते ग्राह्य धरून त्या पद्धतीने जर मराठवाडा विभागातले नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जे काही मराठा समाज आहे तो कुणबीचा आहे, तर त्या मराठा समाजात सरसकट कुणबी म्हणून संबोधण्यात यावं, त्यांना तसं प्रमाणपत्र द्यावं असे मनोज जारांगे पाटलांची म्हणणं आहे आणि त्याचबरोबर आमचं देखील तेच म्हणणं आहे. आणि मग मराठा समाजाला जर कुणबी म्हणून संबोधलं गेलं तर मराठा समाजाला जे काही आरक्षण शैक्षणिक आणि नोकरीमध्ये मिळवायचं आहे ते मिळू शकतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की लोकसंख्या आरक्षण दिलं जातं ते लोकसंख्येच्या प्रमाणावर दिलं जातं. तर OBC मध्ये सध्या जे आरक्षण दिलं गेलेलं आहे 32%, ते याचा अर्थ असा आहे की 32% दिलं म्हणजे 64% लोकसंख्या OBC ची आहे आणि ती मराठा समाजाला वगळून सरकार म्हणते. परंतु माझं सरकारला असं म्हणणं आहे की SC ST ची जी मागासवर्गांची संख्या आहे ती 20% आहे, त्याच्या त्यांना 100% आरक्षण आहे आणि त्याच्यानंतर राहिलेलं 32% याला आहे. तर मग 20% जर SC ST आहेत, 64% जर OBC आहेत झाले 84%, ब्राह्मण आणि जैन इतर ओपनमधले जे काही समाज आहेत ते 6% जरी धरले आणि मुस्लिम समाज 10-12% धरले तर मग मराठा समाज दिसतो आहे कुठं? मराठा समाज याच्यात येतच नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 32%मध्ये 100% मराठा समाज देखील आहे. आणि मंडल आयोग काय म्हणतं आहे की 83 मंडल आयोगाच्या यादीमध्ये 83व्या नंबरवरती मराठा समाजाचा कुणबी म्हणून उल्लेख आहे आणि तो वास्तविक मंडल आयोगाच्या वेळेलाच ती समावेश व्हायला पाहिजे होता आणि मराठा समाजाला ते आरक्षण मिळायला हवं होतं पण ते मिळालं नाही. तर आता सरकारने ती चूक दुरुस्त करावी, लोकसंख्येची जनगणना करावी. बाठी आयोग देखील म्हणतो आहे की OBC ची संख्या ही 35-36% आहे. मग जर बाठी आयोग जर म्हणतात 35-36% आहे तर याचा अर्थ जे आत्ता 32% आरक्षण दिलं गेलं आहे त्यामध्ये मराठा समाज नक्की समावेश होऊ शकतो नाही आहेच
म्हणून सरकारने त्वरित एका बाजूला मराठवाड्यातल्या किंवा काही सर्टिफिकेटबद्दल जरी जी आर काढलेला असला तर दुसऱ्या बाजूने लोकसंख्येची जनगणना करावी आणि याची मागणी देशामध्ये होती, देशामध्ये सुद्धा बिहारमध्ये झालेली आहे आणि देशात जातीनिहाय जनगणना करावी असं देशामध्ये म्हणलं जातं आहे. त्याचं कारण असं आहे की देशामध्ये विविध राज्यांमध्ये त्या त्या ठिकाणी अशा आरक्षणाच्या मागण्या झालेल्या आहेत आणि त्या आरक्षणाच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत.